मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड येथील राजमाता जिजाऊ सृष्टीचं लोकार्पण करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला सक्षमीकरण कार्यक्रमानिमित्त नांदेड येथे आले होते. यावेळी शहरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी हनुमानगड परिसरातील राजमाता जिजाऊ सृष्टी लोकार्पण सोहळ्याला देखील शिंदे उपस्थित होते. शहरात साकारण्यात आलेल्या भव्य अशा जिजाऊ सृष्टीची स्तुती करत उर्वरित विकास कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी तात्काळ देणार असल्याचा विश्वास देखील दिला. माँ जिजाऊंचे स्मरण हे कायमस्वरूपी आम्हा सर्वांच्या मनामध्ये आहे. नवीन पिढीला प्रत्येक जन्माचे माँ जिजाऊंचे योगदान, छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट जो आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी एक एक विघडत गेलेला आहे, ते संपूर्ण इतिहास या ठिकाणी या जिजाऊसृष्टीमध्ये अभिवृद्धी झालेला आहे. आणि म्हणून अशा सगळ्या जिजाऊसृष्टीला गेल्या 2-3 वर्षापासून मेहनत काम झालेलं आहे. मला एक चांगलं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे प्रमुख या नात्याने नांदेडला आले असतात, त्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा झाला आणि म्हणून हा आनंदाचा क्षण आहे. सर्वजण याच्यामध्ये सहभागी झालेले आहे, अतिशय चांगली बाब आहे. दसऱ्याचे आपल्याला आज पुन्हा शुभेच्छा. खरं म्हणजे आपण सगळीकडे शिवसृष्टी पाहतो पण इथं जिजाऊ शिवसृष्टी आहे. खरं म्हणजे एक आगळे वेगळे पण इथं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंचा जन्मापासून या ठिकाणी इतिहास आपण पाहतोय. अतिशय कमी जागेत चांगलं या ठिकाणी शिवसृष्टी आपण उभी केली आहे. त्याबद्दल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचं अभिनंदन करतो, मी त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे अविनाश कदम यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी अशी शिवसृष्टी उभी राहिली आहे. चांगली संकल्पना आहे. शिवाजी महाराजांचा जन्मापासून तर इतिहास आपण पाहतो पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गुरु आपल्या जिजाऊ आणि आई तर होत्याच, परंतु त्यांचा इतिहास या ठिकाणी आपण पाहतोय. अशा प्रकारची संकल्पना तुम्ही इतर ठिकाणी देखील आपण राबवा. सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील, कारण शेवटी आज आपलं सरकार जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतं.